एका यूट्यूबरची व्यथा ज्याची त्यालाच माहिती आहे. तर इथे बघा, थंबनेलसाठी किती सारे एफर्ट्स आहेत. तुम्ही म्हणाल की इतकं काय, तर इतकं काय नाही. खरोखर जेव्हा हसायची इच्छा नसताना हसावं लागतं, जेव्हा आपल्याला कितीही, आता माणूस म्हटल्यावर खूप सारे दुःख असतात, खूप साऱ्या व्यथा असतात, पण जरी आपण आपलं काहीही असलो तर आपलं जे रिअल लाईफ आहे ते वेगळं ठेवून आपल्याला रील लाईफशी जुळतं घ्यावंच लागतं. तर इथे बघा, मी थंबनेलसाठी हा व्हिडिओ बनवला होता. ॲक्च्युली ह्या खूप साऱ्या क्लिप्स होत्या आणि त्या डिलीट करायच्या होत्या, पण मला एक असं सुचलं की जर माझ्या सबस्क्रायबरशी थोडंसं हेही BTS जर शेअर केलं तर त्यांनाही पाहायला आवडेल. आणि खरंच एका थंबनेलसाठी जर आम्ही इतकी सारी मेहनत घेतो तर व्हिडिओसाठी किती घ्यावी लागत असेल हे तुम्ही विचार करू शकता. शिवाय शूटला माझ्याकडे दुसरा माणूस नसतो, मी 100 आहे, एकटीच मी सगळं करत असते. मग शूट करते, एडिटिंग करते, ना की माझ्याकडे एडिटिंगला कुणी आहे. पहिले जेव्हा मी नवीन होते तर तेव्हा माझी मुलगी मला हेल्प करायची, पण आता ती 9th आहे आणि नेक्स्ट इयर ती 10th जाईल, त्याच्यामुळे मी तिलाही जास्त त्रास देत नाही. मी माझं स्वतः शूट करते, एडिटिंग करते आणि थंबनेल बनवते, सगळं काही 100 आहे. घरातले केक्स बनवते, घरातलं सगळंच बनवते. मी एक होममेकर सोबत एक होममेकर आहे आणि एक हाऊसवाईफसुद्धा आहे आणि एक हाऊस क्वीनसुद्धा आहे. तर खरंचच एक जस्ट हे व्हिडिओ डिलीट करण्याच्या आधी मला असं सुचलं की चला बाबा, हाही व्हिडिओ कदाचित माझ्या सबस्क्रायबरला आवडेल. आणि खरोखर डिलीट करण्याच्या आधी तो तुमच्याशी मी शेअर करते आहे. माझा ट्रायपॉड तर पुरता तुटलेला आहे, थोडक्यात मी त्याचंसुद्धा एक व्हिडिओ करून तुमच्याशी शेअर करणार आहे आणि लवकरच नवीनसुद्धा व्हिडिओ ट्रायपॉड घेणार आहे. काय होतं, खूप सारी अडचण येते, खूप साऱ्या प्रॉब्लेम्स येतात आणि त्यातून गावाकडे राहत असल्यामुळे इथे बघा, माझे केस थोडेसे खराब झाले होते. जो आपण डोक्यावर घेतला होता टीम आणि जो योग्य वाटेल तो फोटो स्क्रीनशॉट घेऊन तुमच्यासोबत येतो. फोटो घ्यायला कुणी नसतं म्हणून हे सारं करावं लागतं आणि हे करत असताना कॉन्स्टंट राहावं लागतं. जर का आपण सारखी हालचाल केली तर स्क्रीनशॉटसुद्धा व्यवस्थित येत नाही, जो पाहिजे तो येत नाही. खरंचच खूप अवघड आहे, कोणतीही गोष्ट सोपी नाही आहे. असो एवढं सगळं करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतो हे मला खूप छान समाधान वाटतं. आणि अगदी तुम्ही म्हणाल की जसं आपण म्हणतो की हसायची इच्छा नसताना हसावं लागतं, एक आपण जेव्हा तोंडाच्या ज्या मूव्ज आहेत, रिॲक्शन्स आहेत, त्या वेगवेगळ्या करतो, इच्छा नसताना त्या वेगवेगळ्या कराव्या लागतात. आता इथे मिक्स फ्रूटचा केक होता, त्याच्यामुळे मी तो कसा त्याचं शूट केलेला आहे आणि मिक्स फ्रूटचा हा 2 किलोचा केक तुमच्यापर्यंत आजच आलेला आहे आणि हा व्हिडिओ आजच येईल. तर हा व्हिडिओ डिलीट करायचा होता. ह्या क्लिप्स खूप साऱ्या होतात आणि मोबाईल खूप हँग होऊन जातो, तर म्हटलं तुमच्याशी थोडं शेअर करावं. चला, हे BTS तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. जर आवडल्यास एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत